नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक्स प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधील आपण पुढचा पार्ट बघत आहोत, प्रिन्सिपल व्हॅल्यू. आत्तापर्यंत जे काय दोन पार्ट तुम्ही बघितलेत, ठीक आहे, जर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच, जर बघितले असतील तर लक्षात घ्या. आत्तापर्यंत आपण बघितलेल्या पार्टपैकी ते पार्ट जे होते ते प्रिन्सिपल सोल्युशनचे होते, आणि आत्ता जे आपण बघतोय त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज आहेत. ह्या दोघांच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये एकापेक्षा जास्त सोल्युशन असू शकतात, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला दोन ॲन्सर्स मिळत होते, एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळत होत्या. पण प्रिन्सिपल व्हॅल्यूमध्ये इथं एकच व्हॅल्यू मिळणार आहे, लक्षात घ्या. क्लिअर इथपर्यंत? मग प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि प्रिन्सिपल सोल्युशन याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. प्रिन्सिपल सोल्युशनला दोन व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला सोल्युशनसाठी, ठीक आहे, आणि प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी तुम्हाला एकच व्हॅल्यू मिळणार आहे. बरं, प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी आपल्याला बेसिक ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. काय बघा, तर साईन इन्वर्स एक्स असेल, कॉस इन्वर्स एक्स असेल, टॅन इन्वर्स एक्स असेल, हे इन्वर्सचे जे काय डोमेन आहेत, अँगलचे डोमेन, ठीक आहे, ते इन्वर्ससाठीच आहेत फक्त, आणि हे पार्ट असणं गरजेचं आहे आपल्याला. क्लिअर? म्हणजे साईन इन्वर्स एक्सचा डोमेन काय, तर साईन इन्वर्स एक्सची जी काय व्हॅल्यू असते, एक्सचा जो काय अँगल असतो, तो अँगल हा मायनस पाय बाय टू पेक्षा मोठा असतो आणि पाय बाय टू पेक्षा छोटा असतो. जो साईन इन्वर्स एक्ससाठी आहे तोच त्याचा कोसेक इन्वर्स एक्ससाठी आहे, म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलसाठी आहे, लक्षात घ्या. त्या पद्धतीनं कॉस इन्वर्स एक्समध्ये कसं होतं, तर कॉस इन्वर्स एक्समध्ये बघा, एक्सची व्हॅल्यू झिरोपेक्षा मोठी आहे, पायपेक्षा लहान आहे. क्लिअर? जे कॉस इन्वर्स एक्स आहे ते सेक इन्वर्स एक्स असणार आहे. क्लिअर? त्या पद्धतीनं टॅन इन्वर्स एक्सचा डोमेन काय बघा, मायनस पाय बाय टू पेक्षा मोठा आणि पाय बाय टू पेक्षा लहान आहे. याच्यात आणि याच्यात फरक आहे, हे काय सांगा, लेस दॅन ऑर इक्वल्स टू आहे, ठीक आहे, हे फक्त लेस दॅन आहे, हे लेस दॅन ऑर इक्वल्स टू आणि हे लेस दॅन आहे, लक्षात ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या पाठ असतील तर हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. क्लिअर? तुम्ही याच्यापूर्वीचे दोन व्हिडिओ बघितले असतील तर त्याचा फायदा याच्यामध्ये तुम्हाला नक्की होणार आहे. आता बघा, समजून घ्या, इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे. तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो, फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ. प्रश्न कसा विचारला जातो, फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ. आता हा क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यूला विचारतील किंवा बी सेक्शनला विचारतील, आणि सीईटीसाठी तर खूप महत्त्वाचा आहेच हा पार्ट, कारण जनरल सोल्युशन डिलीट केलं आहे, त्यामुळे प्रिन्सिपल सोल्युशन विचारला जाऊ शकतो 100%. ठीक आहे, त्यामुळे इथं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पूर्णपणे. आता समजून घ्या, बघा, एक्झाम्पल दिलं आहे साईन इन्वर्स 1/2. देताना तुम्हाला असंच देतात, ते साईन इन्वर्स 1/2 देतात, कॉस इन्वर्स 1/2 देतील, ठीक आहे, या पद्धतीनं. मग आता काय करायचं बघा, सुरुवातीचे अशी करायचे की लेट साईन इन्वर्स 1/2 इक्वल्स टू एक्स. साईन इन्वर्स 1/2 आपण काय घेणार आहे, एक्स घेणार आहे. क्लिअर? आता पहिल्यांदा काय करायचं बघा, म्हणजे कोणतं पण असू देत या टाईपच्या क्वेश्चनमध्ये, इक्वल्स टू एक्स घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता साईन इन्वर्स 1/2 एक्स घेतल्यानंतर हा साईन इन्वर्सचा ह्या साईन इन्वर्सला या साईडला आणायचा, मग या साईन इन्वर्सला या साईडला आणल्यानंतर इन्वर्स कॅन्सल होतं, या साईडला साईन इन्वर्सचा साईन होतो, लक्षात घ्या. काय होतो? साईन. म्हणजे इथं असं होणार आहे की 1/2 फक्त इकडे शिल्लक राहील आणि या साईडला शिल्लक राहणार आहे फक्त साईन एक्स. क्लिअर? काय शिल्लक राहणार आहे? फक्त साईन एक्स. ओके, म्हणजे साईन एक्स इक्वल्स टू काय आलं, 1/2 आलं. आता 1/2 ही साईनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर 1/2 ही साईनच्या 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मी ह्या 1/2 रिप्लेस करणार कशानं, साईन पाय बाय 6 इक्वल्स टू साईन एक्स. पुढची स्टेप लक्षात आली, 1/2 ही साईनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6. क्लिअर? म्हणजे साईन एक्स इक्वल्स टू पाय बाय 6 आलं. मग ह्या दोघांना जर मी कम्पेअर केलं, तर कम्पेअर केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की एक्सची व्हॅल्यू मला मिळाली जी आहे पाय बाय 6. आणि तुम्हाला मी काय सांगितलं की प्रिन्सिपल व्हॅल्यूमध्ये एक्सची आपल्याला एकच व्हॅल्यू मिळणार आहे. फक्त ही व्हॅल्यू चेक करायची की ती साईन असेल, साईन इन्वर्स असेल, तर साईनच्या डोमेनमधील आहे का, म्हणजे याच्यामधली कुठली पण चालू शकते. मग इथं आपण असं लिहू शकतो, देअरफोर मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू पाय बाय 6 अँड पाय बाय 6 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू पाय बाय 2. ज्या पद्धतीने इथं एक्सची व्हॅल्यू आपण काय केले सांगा, इथं पुट केले. क्लिअर? मग खाली लिहित असताना तुम्ही लिहू शकता, देअरफोर काय लिहिणार सांगा, प्रिन्सिपल व्हॅल्यू आर, किंवा इज म्हणा, प्रिन्सिपल व्हॅल्यू इज पाय बाय 6. संपलं, सोल्युशन मिळाले तुम्हाला, लक्षात आलं आहे हा पार्ट पूर्णपणे. ठीक आहे, म्हणजे हे एक्झाम्पल आणि हा गिवन डाटा तुम्हाला माहिती असलं पाहिजे.
आता याच्यानंतर अजून आपण दोन एग्जांपल बघूयात, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायचा असणार आहे. मग एक काम करा, तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आता तुम्ही मागचं एक्झाम्पल बघितलं, जर दिलेली व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर त्याचं सोल्युशन कसं, म्हणजे व्हॅल्यू कशी फाईंड करायची, ठीक आहे. पॉझिटिव्ह असेल तर काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही त्या पद्धतीने व्हॅल्यू फाईंड करू शकता. पण जर निगेटिव्ह व्हॅल्यू दिली असेल तर याच्यामध्ये थोड्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला व्यवस्थित बघायच्यात. बघा, आता जर टॅन इनवर्स मायनस रूट थ्री दिला असेल तर याचं प्रिन्सिपल व्हॅल्यू याची काय मिळणार आहे, समजून घ्यायचं व्यवस्थित. आपण तेच करणार, लेट टॅन इनवर्स मायनस रूट थ्रीला काय पुट करणार आहे, एक्स पुट करणार आहे. क्लिअर? टॅन इनवर्स तर टॅन करणार इकडं, म्हणजे इकडं आलं मायनस रूट थ्री इक्वल्स टू टॅन एक्स. क्लिअर? आणि आता नेक्स्ट, ही जी काय रूट थ्रीची व्हॅल्यू आहे ती टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, 60 डिग्री. म्हणजे इथं असं येणार आहे मायनस टॅन, ठीक आहे, इक्वल्स टू इकडे काय येणार आहे टॅन एक्स आणि 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे अँगल थोडक्यात किती येणार सांगा, पाय बाय थ्री. म्हणजे इथे येणार आहे पाय बाय थ्री. क्लिअर? ओके, आता यानंतर काय करायचं, बघा टॅनची कोणती प्रॉपर्टी यूज करणार, तर ही प्रॉपर्टी यूज करायची. ह्या मी पुढं प्रॉपर्टीज वाढवल्यात. आता याचा वापर कधी करायचा आणि याचा वापर कधी करायचा, तर लक्षात घ्या, साईन असेल, टॅन असेल किंवा कोसेक असेल, साईन इनवर्स, टॅन इनवर्स असेल, साईन इनवर्स असेल किंवा कोसेक इनवर्स असेल, ह्याचे जर इथली दिलेली व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, ठीक आहे, इथली व्हॅल्यू दिलेली निगेटिव्ह दिलेली असेल व्हॅल्यू, तर तुम्हाला या टाईपमध्ये सोल्युशनमध्ये एक स्टेप मिळणार आहे, की ज्या ठिकाणी मायनस टॅन पाय बाय थ्री इक्वल्स टू टॅन एक्स येणार आहे. आणि समजून घ्या की या ठिकाणी तुम्ही काय करणार, मग तर टॅन इनवर्स, आता बघा टॅन मायनस एक्स इक्वल्स टू काय असतं सांगा, मायनस टॅन एक्स असतं. क्लिअर? म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला, मायनस टॅन पाय बाय थ्री इक्वल्स टू टॅन एक्स. मग आता मला सांगा, मायनस टॅन एक्स असेल तर त्याला मी कन्वर्ट करू शकतो टॅन मायनस एक्समध्ये, म्हणजे मायनस टॅन पाय बाय थ्रीला मी कन्वर्ट करणार टॅन मायनस पाय बाय थ्रीमध्ये इक्वल्स टू टॅन एक्स. आता हे कसं कन्वर्ट केलं, तर या प्रॉपर्टीनुसार कन्वर्ट केलं, लक्षात घ्या. क्लिअर? आणि आता याच्यावरून तुमच्या असं लक्षात आलं की देअर फोर एक्स इक्वल्स टू तुमची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला मायनस पाय बाय थ्री. एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, मायनस पाय बाय थ्री. ओके, मग एक्सची व्हॅल्यू जर तुम्हाला मायनस पाय बाय थ्री मिळाली असेल तर ही व्हॅल्यू टॅनच्या डोमेनमधील आहे का चेक करायची. आता टॅन इनवर्सचा डोमेन कोणता, बघा टॅन इनवर्सचा डोमेन आहे मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू, आणि त्याच्यामधली ही व्हॅल्यू आहे का, तर नक्कीच आहे. म्हणजे देअर फोर मायनस पाय बाय टू लेस दॅन मायनस पाय बाय थ्री आणि मायनस पाय बाय थ्री लेस दॅन प्लस पाय बाय टू. मग तुम्ही खाली लिहू शकता, देअर फोर प्रिन्सिपल व्हॅल्यू, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स ऑफ काय सांगा, टॅन इनवर्स ऑफ मायनस रूट थ्री इज पाय बाय थ्री, पण ती पण निगेटिव्हमध्ये. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, म्हणजे इथं कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल की टॅन इनवर्स निगेटिव्ह असेल तर कशा पद्धतीने बदल करायचा आहे. असाच बदल तुम्हाला साईन इनवर्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर बदल करायचा आहे, असाच बदल तुम्हाला कोसेक इनवर्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर बदल करायचा आहे. म्हणजे तुम्हाला इथली व्हॅल्यू निगेटिव्ह दिला असेल तर सोल्युशन मिळताना पण इथं कसं मिळतं आहे, निगेटिव्ह मिळतं आहे. आता हे निगेटिव्ह सोल्युशन कशा कशाला मिळणार आहे, साईन इनवर्सला मिळेल, टॅन इनवर्सला मिळेल आणि कोसेक इनवर्सला मिळेल. आता हे इनवर्स का नाही लिहिलं, तर हे ट्रिग्नॉमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले आहेत. इथं इनवर्स आहे का, नाही आहे. इथं आपण डायरेक्ट इथली प्रॉपर्टी यूज केली ॲज इट इज. मायनस जर बाहेर असेल टॅनच्या, तर तो त्या मायनसला आपण काय करू शकतो, अँगलला देऊ शकतो, आतमध्ये देऊ शकतो. क्लिअर? आता तुम्हाला ह्या तीन प्रॉपर्टीबद्दल सांगतो, ह्या तीन प्रॉपर्टीबद्दल. त्यासाठी तुम्हाला हे एक्झाम्पल बघावं लागेल, हे एक्झाम्पल लक्षात आलं असेल तुमच्या, ठीक आहे. मग आता बघा या एक्झाम्पलमध्ये काय, तर इथं पण आपण काय करणार, लेट कॉस इनवर्स मायनस वन बाय टूला आपण पुट करणार एक्स. बरोबर? कॉस इनवर्सचा पल्लीडे गेल्यावर काय होणार आहे, कॉस होणार आहे. म्हणजे इथं असं मिळणार तुम्हाला मायनस वन बाय टू इक्वल्स टू कॉस एक्स. बरोबर आहे? मग आता इथं तुम्ही व्हॅल्यू पुट काय करणार, तर वन बाय टूची व्हॅल्यू पुट करा. वन बाय टू ही कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे. 60 डिग्री म्हणजे किती सांगा, पाय बाय थ्री. म्हणजे इथं असं येणार आहे मायनस कॉस पाय बाय थ्री इक्वल्स टू कॉस एक्स. क्लिअर? आणि जर कॉस इनवर्समध्ये दिलेली व्हॅल्यू ही निगेटिव्ह असेल, तर समजून घ्या कॉस इनवर्समध्ये एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, तर तुम्हाला या स्टेपला आल्यानंतर पायमधून अँगल, म्हणजे कॉस इनवर्स एक्सची व्हॅल्यू काय करायची असते, मायनस करावी लागते. म्हणजे काय, समजून घ्या, ह्या तीन प्रॉपर्टी, म्हणजे कॉस इनवर्सला निगेटिव्ह आली किंवा कॉट इनवर्सला निगेटिव्ह आली किंवा सेक इनवर्सला निगेटिव्ह आली, हीच स्टेप तुम्हाला ह्या तिघांसाठी पण करायची आहे.
क्लियर म्हणजे काय करणार बघा तर माइनस कॉस पाई बाय 3 असेल तर तुम्ही काय करणार इथं तर तुम्ही असं करणार कॉस पाई माइनस पाई बाय 3 म्हणजे पाई मधून इतला अँगल माइनस करायचा वळानो पाई माइनस पाई बाय 3 पाई माइनस चा अर्थ क्वाड्रंट कोणता सेकंड सेकंडला कॉस पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह 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 ऑफ निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण देताना त्यांनी अशी एक प्रॉपर्टी दिली की कॉस इनव्हर्स माइनस एक्स असेल तर पाई माइनस कॉस इनव्हर्स एक्स हे आपल्याला काय करावं लागतं घ्यावं लागतं लक्षात घ्या क्लियर इथपर्यंत ठीक आहे ओके म्हणजे आता इथं काय होणार बघा तर इथं असं मिळणार तुम्हाला कॉस एक्स म्हणजे पाय मायनस पाय बाय 3 केलं तर कॉस ऑफ काय येणार आहे 2 पाय बाय 3 येणार इथं ठीक आहे आणि इथं काय येणार सांगा कॉस एक्स येणार देअर फॉर एक्सची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 2 पाय बाय 3 आता ही व्हॅल्यू चेक करायची जी 0 पेक्षा मोठी आहे का तर आहे आणि 2 पाय बाय 2 पाय पेक्षा लहान आहे का आहे कारण हा कॉसचा डोमेन आहे चेक करा बरं सॉरी पाय पेक्षा लहान आहे का 2 पाय नाही इथं पायपेक्षा लहान आहे का तर नक्कीच आहे पायपेक्षा लहान ठीक आहे म्हणजे ही जर व्हॅल्यू ह्या डोमेनच्या मधली असेल तुम्ही पायमधून मायनस केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन मिळत असेल तर तुम्ही इथं लिहिणार देअर फॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू सोल्युशन म्हणतोय चुकून मी प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे लक्षात घ्या सोल्युशन दोन असतात प्रिन्सिपल व्हॅल्यू काय सांगा तर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कशाची कॉस इनव्हर्स ऑफ मायनस 1/2 चे इज किती येणार सांगा 2π/3 म्हणजे आपण तीन टाईपचे तीन एक्झाम्पल बघितले ठीक आहे एक पॉझिटिव्हसाठी पॉझिटिव्हसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे ॲज इट इज जसं आहे तसं सोडवायचं आहे कारण तुम्हाला मिळत असताना सोल्युशन पॉझिटिव्ह मिळतं आहे त्यात काय बदल करायची गरज नाही आता ही प्रॉपर्टी तुम्ही वापरणार कधी तर ही प्रॉपर्टी फक्त वापरायची कधी ज्यावेळेस तुम्हाला कॉस इनव्हर्स किंवा टॅन कॉट इनव्हर्स किंवा सेक इनव्हर्स कॉस कॉट सेक पाठ करून ठेवायचं व्यवस्थित ह्या इनव्हर्समधली इथली व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू जर निगेटिव्ह दिली असेल तर तुम्हाला कंपल्सरी या स्टेपला आल्यानंतर जो अँगल इथं असेल तो अँगल तुम्हाला पायमधून मायनस करावा लागतो कशासाठी फक्त कॉस इनव्हर्स कॉट इनव्हर्स सेक इनव्हर्ससाठी तिघांसाठी लक्षात घ्या मग इथं इव्हन तुम्ही सेक इनव्हर्स जरी केला असतं तरी ह्या स्टेपला आल्यानंतर तुम्हाला पायमधूनच मायनस करावं लागलं असतं जेणेकरून इथला निगेटिव्ह साईन कॅन्सल होणार आहे आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काय आन्सर मिळेल ती एक्सची व्हॅल्यू तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू असणार आहे लक्षात घ्या आता टॅन इनव्हर्ससाठी काय आहे तर टॅन इनव्हर्ससाठी समजून काय घ्यायचं तुम्हाला तर याच्यामध्ये याच्यासारखं नाही आहे म्हणजे कॉस इनव्हर्ससारखं नाही आहे टॅन इनव्हर्स असेल साईन इनव्हर्स असेल किंवा कोसेक इनव्हर्स असेल ह्या तिघांमध्ये जर एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह दिली असेल त्यांनी ठीक आहे तर या स्टेपला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर ह्या प्रॉपर्टीज यूज करायच्या त्यासाठी हे सगळं व्यवस्थित लिहून घेतलं पाहिजे तुम्ही टॅन साईन इनव्हर्स मायनस एक्स असेल जो साईन मायनस साईन एक्स असेल तर त्याचं कन्वर्जन करायचं साईन इनव्हर्स साईन ऑफ मायनस एक्समध्ये बघा मायनस साईन एक्स असेल तर त्याचं कन्वर्जन केलं साईन ऑफ मायनस एक्समध्ये मायनस टॅन एक्स असेल तर टॅन ऑफ मायनस एक्स कोस मायनस कोसेक एक्स असेल तर कोसेक ऑफ मायनस एक्समध्ये कन्वर्ट केलं आणि हे कन्वर्जन केल्यानंतर मग जो काय तुमचा मायनसमध्ये अँगल असेल निगेटिव्हमध्ये अँगल असेल ते तुमचा अँसर असणार आहे क्लिअर आणि पॉझिटिव्ह असेल तर पहिलंच एक्झाम्पल तुम्ही बघितलं आहे आता पॉझिटिव्हमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही ह्या दोन्ही प्रॉपर्टी पॉझिटिव्हली यूज होणार आहेत का नाही पॉझिटिव्हला जसं आपण सोडवतो आहे जसा तुम्हाला अँगल मिळेल तेच तुमचं फायनल अँसर असणार आहे मग त्यामध्ये टॅन असू द्यात साईन असू द्यात काही असू द्यात काही फरक पडत नाही कॉस असू द्यात काही फरक पडत नाही क्लिअर म्हणजे आता हे जे काय प्रिन्सिपल व्हॅल्यूचं जे काय एक्झाम्पल होतं ह्याच्यामध्ये जे काय टाईप होते ते सगळे टाईप तुमचे क्लिअर झाले असतील ठीक आहे मग आता याचप्रमाणे मी थेरमचे मॅथमॅटिक्समध्ये इंटिग्रेशन असेल डेरिव्हेटिव्ह असेल ठीक आहे पेअर स्ट्रेट लाईन असेल या सगळ्यांचे काय केलेत व्हिडिओ तयार केलेत लक्षात घ्या थेरमचे VIMP थेरमचे मग ते बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच ते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद